रियाज किचन मध्ये सर्वांचं स्वागत आहे। फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत मॅगी मसाला। होममेड मॅगी मसाला कसा करायचा ते पाहणार आहोत। तर यासाठी आपले नॉर्मल जे गरम मसाले असतात तेच लागणार आहेत। तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर यासाठी लागणारे साहित्य असे धने, जिरं, बडीसो, सुखी मिरची, दालचिनी, मेथी, जायफळ, इलायची, काळी मिरची, हळद, पिठी साखर, लवंग, आमचूर पावडर, लाल मिरची पावडर, मीठ आणि याबरोबर जे मेन इन्ग्रेडियंट्स आहे ते असणार आहे जिंजर पावडर, ओनियन पावडर आणि गार्लिक पावडर। तर हे सर्व जे आपण आहे पावडर ते नंतर लास्टला मिक्स करून घेणार आहोत। त्याआधी जे आपले ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत सगळे मसाले ते आपल्याला लो फ्लेमवरती रोस्ट करून घ्यायचे आहेत। फ्रेंड्स, गार्लिक जिंजर आणि ओनियन पावडरची सुद्धा रेसिपी आहे, मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत त्याची नावं आणि त्यांचं मोजमापसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर हे सगळं आपल्याला लो फ्लेमवरतीच रोस्ट करून घ्यायचं आहे। तर सेम स्टेप बाय स्टेप जर तुम्ही ही रेसिपी फॉलो केली तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा। अगदी तुम्हाला मॅगी मसाल्याची टेस्ट येईल। मॅगी मसाला जसं बाहेरचा असतो तशाच पद्धतीने पण आपल्याला सगळे इन्ग्रेडियंट्स यूज करायचे आहेत। मसाल्यांमध्ये जर इन्ग्रेडियंट्स नसतील तर त्यांचं फ्लेवर येत नाही, सो त्याच्यामुळे मसाल्याला टेस्ट येत नाही। त्यामुळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते सगळे यूज करायचे आहेत आपल्याला, तरच त्याला बाहेरच्या मसाल्यांसारखी टेस्ट येते। तुम्हाला जर वजनाप्रमाणे जास्त करायचं असेल तर तुम्ही जे मी माप दिलेलं आहे त्याच्या डबल किंवा त्याच्या जास्त जसं तुम्ही यूज करता तसं घेऊ शकता। मेथीचे तर दाणेसुद्धा आपल्याला सुखेच घ्यायचे आहेत। जर तुम्हाला स्पायसी जास्त आवडत असेल तर तुम्ही काळी मिरीचं प्रमाण जे आहे ते तुम्ही जास्त करू शकता। इथे मी मसाल्यांसाठी अख्खे खडा मसाला यूज केलेला आहे। तुम्ही पावडरही यूज केली तरीही चालेल, धना जिरा पावडर, मिरची पावडर, इलायची पावडर, एखाद दुसरे जर आपल्याकडे तुमच्याकडे पावडर असेल तर तुम्ही यूज करू शकता। पण जेव्हा आपण खडे मसाला यूज करतो म्हणजेच आपण अख्खे मसाले यूज करतो त्यांना खूप छान फ्लेवर येतं, टेस्ट खूप छान येते। माझ्या मते जर तुम्ही खडे मसाले यूज केले तरीही चालेल, ते बेस्ट आहे ॲक्च्युली। आपल्याला जे मेन इन्ग्रेडियंट्स आहेत गार्लिक जिंजर आणि ओनियन पावडर ते सुद्धा तुम्ही घरच्या घरी करू शकता। अगदी इझी आणि झटपट नाही पण इझी आहे, कारण आपल्याला जे गार्लिक जिंजर ओनियन जे आहे ते ड्राय करायला वेळ लागतो पण अगदी छान म्हणजे इझी होते रेसिपी। सो तुम्ही नक्की ट्राय करून पहा, कारण त्याच्यामुळेच एक छान फ्लेवर येतं मॅगी मसाल्याला, त्याच्यामध्ये गार्लिक जिंजर आणि ओनियन असतं त्यामुळे। आणि आपल्याला इथे जो मीठ आहे तो काळा मीठ जो बोलतो रॉक सॉल्ट बोलतो तो वाला यूज करायचा आहे। आणि इथे आपल्याला सर्व बाकीचे पावडरही यूज करायचे आहेत। हे जिंजर ओनियन आणि गार्लिक पावडर आहे, रेड चिली मसाला। तर अशाच पद्धतीने आपल्याला रोस्ट करून घ्यायचा आहे मसाला। फ्रेंड्स, तुम्ही नक्की ट्राय करून पहा माझ्या रेसिपीज आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन क्लिक करायला विसरू नका। त्यानंतर आपल्याला थोडंसं फ्लेवरसाठी आपल्याला साखर टाकायची आहे आणि साधं मीठसुद्धा टाकायचं आहे।
तुम्ही मसाल्याची इन्ग्रेडियंट्सची जी लिस्ट आहे ते पूर्णपणे मी इन्ग्रेडियंट्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. अगदी प्रमाण वगैरे सर्व आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा तशा पद्धतीने. तर आपल्याला बाकीचे आपले जे मसाले आहेत ते आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे आहेत. आता मसाले आपल्याला व्यवस्थित थंड होऊ द्यायचे आहेत. आपल्याला मसाले जर आपण गरम गरम लावले तर त्याला पाणी सुटतं आणि जे आपल्याला मसाला आहे तो ओलसर असा होतो, त्याची पावडर बनणार नाही. सो आपल्याला पूर्णपणे अगदी थंड करून घ्यायचे आहेत मसाले आणि त्याच्यानंतरच आपल्याला ग्राइंड करायचं आहे. फ्रेंड्स, जेव्हा तुम्ही मिक्सरला लावता जेव्हा मिक्सर ग्राइंड होतो सर्व एकत्र होतात मसाले, सो तेव्हाच आपल्याला असं मॅगी मसाल्याची स्मेल येते. सो खूप टेस्टी बनला आहे मसाला, मॅगी मसाला तुम्ही घरच्या घरी खूप टेस्टी बनवू शकता. सो फ्रेंड्स, तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा की कशी वाटली रेसिपी. पुन्हा भेटू आपण नवीन रेसिपीसोबत. छान छान मसाले करत रहा, यूज करा, रेसिपीज बनवा त्याच्यापासून छान छान. बाय बाय, थँक यू. पुन्हा भेटू नवीन रेसिपी बरोबर. थँक यू.